पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. दादाने जर पैसे कमवून आणले घरात तर काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण होणार आहे? चोरी करून घरात पैसे आणले तर अडचणी वाढणारच ना. चोरी? हो चोरी. जी गाडी तुम्ही चोरली ना ती माझी होती. माझ्या कुटुंबासाठी ना मला पैसे कमवायचे आहेत. त्यांच्या भविष्याची सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावर आहे. नाही, मी ती स्वतःहून घेतली. तुम्हाला जर काही काम करायचं नसेल ना तर नका करू, पण माझ्या मुलींना मी चोरीच्या पैशातून जेवू घालणार. माधू सर. जैन सर. त्या वाघमारेचा काही नीरव? नाही सर, आपल्या माणसांना त्याच्या मागावर ठेवलंय. ओके सर, एक विचारू? हा बोला. वाघमारेंना तुम्ही सोडून दिलं सर्व पुरावे असून सुद्धा? हो, गुन्हेगाराचे डोळे वेगळे असतात. हा श्रेयस वाघमारे थोडासा सनकी आहे, पण ही इज नॉट क्रिमिनल. तो सराईत गुन्हेगार नक्कीच नाहीये, आणि तो गुन्हेगार नाहीये म्हणून तो स्वतःला याच्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करेल, आणि पप्पू आपल्या ताब्यात असेल. अच्छा सर, त्यांचा वकील आता इथे येतोय थोड्याच वेळात. ओके ठीक आहे, आपल्या माणसाकडून काही इन्फॉर्मेशन आली तर मला लगेच कळवा. सर काय ग, काल हे बोलले आणि लगेच आज कामावर जायचं बंद केलंस? आई विकली ऑफ असतो ना, तसंही मी जाणार नव्हतेच. आणि काय, काल हे जेवायच्या वेळेपर्यंत आलेच नाही, त्यामुळे आपले या विषयावर काही तसंही बोलणं झालंच नाही ना. आज पण सकाळी लवकरच बाहेर गेला, नाश्ता सुद्धा केला नाही. तुला काही बोलला? नाही, माझं त्यांच्याशी तसं काही बोलणं झालंच नाही. काय हो 4 BHK, सगळं काही ठीक आहे ना? नसायला काय झालं? नाही म्हणजे कंठाळे म्हणत होत्या की श्रेयसला काल म्हणे पोलीस पकडून घेऊन गेले. काही भानगड वगैरे नाही ना? पोलीस कशाला श्रेयसला पकडून नेतील, दुसरा कोणीतरी असेल. अहो हेच तर मी विचारायला आले ना, आणि भजनी मंडळात हीच चर्चा सुरू होती. काय ग अश्विनी, काही काही झालं काय ग? नाही हो काकू, असं काहीच झालेलं नाहीये. नाही ना, बघ मी म्हटलंच, ह्या कंठाळे बहिणी ना दुसरी काही कामच नाहीत, सगळ्यांच्या चौकशा करत असतात. अरे देवा, माझा गॅस तिकडे सुरूच आहे. आले हा मी. काय ग, श्रेयस काल रात्री उशिरा आला ना? हो आई. पोलीस वगैरे काही बोलला? नाही काहीच नाही. एकामागून एक काही ना काही टेन्शन सतत चालूच आहे. कंटाळा आलाय सगळ्याच. तेव्हा परमेश्वरा संपू दे एकदा हे सगळं. हे सकाळपासून कुठे गेलेत कोणास ठाऊक.
जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, जास्त अक्कल पाजाळ्याची नाही. हा चल भाईला फोन लाव. हॅलो हॅलो पप्पूदादा, पप्पूदादा इथे राडा झालाय. राडा कुठे? अरे इथे श्रेयस आणि मी गाडी उचलायला आलो. तर दादा तुला काय पण करून यायला लागेल इथे. हे जेवढं सांगितलं बोलायचं तेवढं सांगितलं ना, जास्त उशिरी नाही, फोन कट कर. हॅलो हॅलो आवाज येत नाहीये दादा. हॅलो सर. मी एक फोन करून बघू का? नको, चुकीच्या वेळी फोन वाजला तर गडबड होऊ शकते. आपण वाट बघू. हॅलो. हा बोला. ओ गुड, व्हेरी गुड. त्याला घेऊन या इकडे. श्रेयस आणि पिंटूला पण घेऊन या. ओके कॉंग्रॅच्युलेशन, पप्पू कापडे पकडला गेलाय. दॅट्स ग्रेट. आपली टीम त्याला पकडण्यात यशस्वी होईल याची खात्री होती मला. नाही, ती खात्री मला सुद्धा होती. पण मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, पप्पू कापडे जर पकडला गेला, आता श्रेयसचे जे CCTV फुटेज आहे ते आपल्याला. ऍडव्होकेट म्हात्रे, आम्ही ते फुटेज तुम्हाला देऊ शकत नाही आणि त्या फुटेजला टेम्पर सुद्धा करू शकत नाही. राईट. एव्हिडन्स म्हणून ते आधीच आमच्या रेकॉर्डवर आलंय. पण पिंटूने स्टेटमेंट दिलंय, श्रेयस वाघमारे यांना पप्पू कापरेने आपल्या दबावाखाली हे काम करायला लावलं, त्या बेसिसवर आपण त्यांची सुटका करू शकतो. दॅट्स ग्रेट. हो, पण त्यांना कोर्टात विटनेस म्हणून हजर राहावं लागेल. ऑफकोर्स, बरोबर. फक्त यापुढे ते असं काही करणार नाहीत याची काळजी घ्या. मी नक्की काळजी घेईन. बाय द वे, थँक्यू सो मच. वेलकम. ओके. आता परत पोलीस तुझ्या मागावर कधी येणार? बरं झालं बाई, पण ते सगळे पैसे हे तर पोलीस स्टेशन मध्येच ठेवून घेतले ना. मग पैसे का आपण आपल्या घरात ठेवायचे होते? हो, पण गाडी तर अश्विनीची आहे. हे बघ, पोलीस गाडी शोधून देतील त्यावेळी आपण ती गाडी घेऊ, पण त्या पैशावर आपला कुठलाही अधिकार नव्हता. कळलं? विद्युत ने काय सांगितलं ऐकलं नाहीस? तो होता म्हणून त्यांनी सगळं सांभाळून घेतलं. खूप प्रयत्न करून हे प्रकरण निस्तरलं गेलं. श्रेयस, परत अशी चूक तुझ्या हातून होऊ देऊ नकोस. अश्विनी. हा बाबा. इकडे येत. काय हो? मला तुम्हा सर्वांना काही सांगायचं. मी सांगितल्याप्रमाणे अश्विनी आता त्या प्रिटी ब्युटी पार्लर मध्ये कामाला जाणार नाही. ती आता स्वतःचा व्यवसाय सुरू करेल. स्वतःचा व्यवसाय म्हणजे काय करणार आहे ती? हेच काम जे घरोघरी जाऊन करते ती आता स्वतःच्या जागेवर करेल. स्वतःची जागा? हा, तिच्याकडे स्वतःची जागा आहे. तू बिझनेस सुरू केला तेव्हा तुझ्याजवळ होती का? तू स्वतः बिझनेस सुरू केला आणि बंदही केला. आता त्या जागेमध्येच अश्विनी आपला व्यवसाय सुरू करेल. बाबा यांच्या ऑफिस मध्ये म्हणजे? तू मला शब्द दिला होतास. बाबा ते माझं ऑफिस आहे, तिचं काय घेणं देणं? श्रेयस, ऑफिस होत तुझ, आता नाही. आता बंद केलंयस तू.
ते तर बरं झालं की पटेल आपल्याकडून भाडं घेत नाही. अरे भाडं घेतलं असतं तर कित्येक महिने आपण भाडंच भरत राहिलो असतो. आणि समजा उद्या पटेल जर आलेत, त्यांनी बघितलं की दुकान बंद आहे, श्रेयस व्यवसाय करत नाही, आणि त्यांनी आपली खोली जर परत मागितली, तो म्हणाला की मी इथे गोडाऊन सुरू करतो, तर त्यापेक्षा त्या जागेत आता अश्विनी आपला व्यवसाय सुरू करेल. बाबा तुम्हाला हा सगळा खाऊ वाटतोय का? पाठीला दप्तर लावलं आणि लोकांच्या घरी जाऊन वॅक्सिंग बिक्सिंग केलं म्हणजे सगळं जमलं असं नाहीये. ब्युटी पार्लर हा खूप मोठा बिझनेस आहे बाबा. स्वतःच पार्लर म्हणजे काही गंमत आहे का? अरे बाबा बिझनेस सुरू करायला ना केवढी मोठी इन्व्हेस्टमेंट लागते, वेळेची सुद्धा आणि पैशांची सुद्धा. एक्झॅक्टली. आणि ती जमणार आहे हिला? करता येईल. आता सगळ्यांनी आपापले काम वाटून घ्यावी म्हणजे वेळेचं नियोजन होईल. आणि पैसे? हा पैसे, मी आपल्या नगरसेविका आहेत कमलताई वारके त्यांच्याशी बोललो आहे. त्यांची एनजीओ आहे, त्या एनजीओ दोन महिला उद्योजकांना ते काही निधी देतात. त्या निधीमध्ये अश्विनी आपला व्यवसाय सुरू करेल. हळूहळू व्यवसाय वाढत जाईल, त्यातून काही पैसा बाजूला टाकेल आणि व्यवसाय वाढवेल. अच्छा मग मी काय करायचं? मी कुठे बसून काम करायचं? आधी तू तुझं काम सुरू कर, मग पाहू आपण. म्हणजे यांनी ठरवून टाकले की मी बेकार आहे, घरीच बसणार. तू स्वतःहून घरात बसलास, बळजबरी नाही, स्वतःच्या मर्जीने. आम्ही तुला व्यवसाय सुरू कर असंही म्हटलं नाही, व्यवसाय बंद कर असंही म्हटलेलं नाही. तुला पाहिजे तेव्हा तू आपला व्यवसाय परत सुरू करू शकतोस, पण तोपर्यंत अश्विनी त्या जागेत आपला व्यवसाय सुरू करेल हा माझा निर्णय आहे. आणि या माझ्या निर्णयामध्ये कुणीही काही बोलणार नाही, मी बोलू देणार नाही, आधीच सांगितलं. बाबा तुम्ही तू माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, मला शब्द दिलायस तू. त्यामुळे उद्याच्या उद्या तू आपलं काम सुरू कर. त्या जागेत तुला काय बदल पाहिजे ते करून घे तुझ्या मर्जीनुसार. आणि हो माझ्यासोबत कमलताईकडे चल, तुला उद्याच्या उद्या चेक मिळून जाईल. बिझनेस सुरू करते. हिच्याकडे बघा जरा, हिला जमणार आहे का? श्रेयस तुझा बिझनेस सेटअप करायला अश्विनीनंच मदत केली आहे हे विसरतोयस. आणि हो माझ्यासाठी आता या घडीला हिला त्या व्यवसायामध्ये किती यश मिळतं हे महत्वाचं नाही आहे, तर अश्विनीची सुरक्षितता आणि तिची तब्येत हे अत्यंत महत्वाचं आहे. बाबा तुम्ही जरा ओव्हर ॲम्बिशियस विचार करताय असं नाही वाटत का तुम्हाला? नाही म्हणजे ही त्या कंपनीमध्ये जाऊन चार पैसे कमवत होती, ते स्टार्स का काय रिव्ह्यू वगैरे मिळत होते तिला, हे सगळं काय आहे? ह्या सगळ्यामध्ये त्या कंपनीच्या मार्केटिंगचा खूप मोठा वाटा आहे. अहो ब्युटी पार्लर हा काय इतका सोपा बिझनेस वाटला का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं हे युनिफॉर्म जे देतात ते सगळ्या बायकांना का देत आहेत? ही पण एक स्ट्रॅटेजीच आहे ना. ही जर अशा पद्धतीने जाऊन पार्लर मध्ये उभी राहिली तर कोण येणार आहे त्या पार्लर मध्ये? कारण प्रेझेंटेशनही तितकंच महत्वाचं असतं बाबा. इम्प्रेशन मॅटर्स. या अशा पद्धतीने गेलं तर कोणीही येणार नाही आणि काहीही रिस्पॉन्स मिळणार नाही त्या पार्लरला. शिल्पी ना चांगली आयडिया बाबा, करू द्या बिझनेस. दादा करू द्या बिझनेस करू द्या हिला, मला कल्पना आवडली. शिल्पी 4 दिवस 4 दिवसात तिचं पार्लर बंद पडेल. एखादी माशी सुद्धा फिरकणार नाही तिच्या पार्लरमध्ये, समजलं ना? आणि तेव्हा हिला कळेल तिची लायकी आणि हिचं स्थान या स्वयंपाकघरात आहे, तिकडे पार्लरमध्ये बिझनेस करण्यात नाही.
करा बिझनेस. चला, खूप दिवस झाले काही एंटरटेनमेंट नव्हती, आता खरी मजा येईल. आणि मलाही बघायच आहे तू किती सक्सेसफुल बिझनेस वुमन होतेस ते. बिझनेस करायचा आहे ना, करा. ऑल द बेस्ट. अहो, गाद्या घालायची सोडून ही कुठे गेली? आजपासून गाद्या तू घालायची. हा, हो. आओ. तुम्हाला काय वाटतं, मी काहीच करू शकत नाही? मी कुणीच नाही. जेव्हा मी हे काम करण्याचा निर्णय घेतला ना, तेव्हा सगळ्यात पहिलं माझ्या मनात काय विचार आला माहित? तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर मी माझं काम बंद करेन, पण आत्ता असं नाही करणार. मी कोण आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. माझी जागा, माझी लायकी फक्त स्वयंपाकघरापुरती मर्यादित नाहीये, मी त्याच्या पलीकडेही जाऊन काहीतरी करू शकते. खरं सांगू का, यातला तुमचा दोष नाहीच आहे मुळात. तुम्ही स्वतः काय काय करू शकता ना हेच विसरलात. आणि हो, मला या गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देण्यात माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. हो, या उलट मी स्वतः काय करू शकते ना, यासाठी मी प्रयत्न करेन. ए अश्विनी, जास्त उडू नकोस, जमिनीवर राहा. चल एक काम कर, घे ती जागा, उघड तुझं पार्लर, काय करायचं ते कर. नाही, महिन्याभरात रडत रडत माझ्याकडे आलीस आणि बोललीस ना की मी काय म्हणते, मला माफ करा, माझी चूक झाली, तुमचा बिझनेस तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये थाटा, मी पार्लर बंद करते, असं नाही म्हणालीस ना. श्रेयस वाघमारे नाव नाही लावणार. तुम्ही जो माझ्यावर हा अविश्वास दाखवलाय ना, त्याबद्दल खरंच थँक्स. कारण तुम्ही जेव्हा पूर्वी असं बोलायचात ना, तेव्हा मी खूप निराश व्हायचे, माझा कॉन्फिडन्स कमी व्हायचा. पण आता तुम्ही बोलल्यानंतर ना, माझ्यात एक ऊर्जा निर्माण झालीये, काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. तुम्ही मला असं म्हणालात ना की माझ्या पार्लरमध्ये माशी फिरकणार नाही म्हणून, मी आत्ता या क्षणी इथे तुमचं चॅलेंज ऍक्सेप्ट करते. त्याच ऑफिसच्या जागेमध्ये माझी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून दाखवे, स्वतःच पार्लर काढून त्याचा एक ब्रँड झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. वचन देते मी तुम्हाला, मी आत्तापर्यंत जे करायला हवं होतं ना, जे करू शकले नाही, ते याच्या पुढे मी तुम्हाला करून दाखवेन. मी अश्विनी वाघमारे या श्रेयस वाघमारेला स्वतःच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दाखवेनच.